हजरत पीर फाउंडेशन अक्कलकोटच्या वतीनं दिवाळीच्या पूर्वसंध्येला सत्संग मेळावा तसंच आशीर्वचनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट पावन नगरीतून देशात विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी सत्संगाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये विजयपूरचे डॉक्टर एफ एच इनामदार, अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी आणि हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता अक्कलकोटमधील लोकापुरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा सत्संग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष हाजी महबूब सलगरकर यांनी केलं. सगळ्यांनी एकजुटीनं राहावं, आनंदानं राहावं असं एक त्यांचं आमच्या महाराजांचं उद्देश आहे. या उद्देशानं प्रेरित होऊन सर्वधर्मी लोकांना आपण लोकापुरे मंडळ कार्यालय ते बोलतो. इंद्रा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 स्वामींजी आणि आमचे महाराज मिळून तिघांचे प्रवचन होणार आहे. त्या प्रवचनातून अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटच्या नागरिकांना लाभ घेऊन सर्वांनी एक एकत्व आणि विश्वबांधवांचे जोर पेटवून पूर्ण देशाला आणि जगाला एक संदेश द्यावा, त्यासाठी आपल्या पत्रकार लोकांचं सहभाग खूप महत्वाचा. या पत्रकार परिषदेला फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी महबूब सलगरकर यांच्यासह अब्दुल रजाक भाई सय्यद, डॉक्टर सहारा बेगम मोमीन, संतोष देवरमणी, सैदप्पा इंगळे, नागराज होळीकट्टी, बसवराज माशाळे, अविनाश मंगरुळे आणि फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.